नमस्कार मित्रांनो, मी सचिन समय तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिटनेस कॅफे मराठी। मित्रांनो, सायटिकाचा त्रास आजकल बऱ्याच जणांना होताना दिसतो। कमरेच्या आसपास असणाऱ्या सायटिका नस दुखावल्याने कमरेखालील भागात असह्य वेदना होतात, याला सायटिका म्हणतात। सायटिकापासून होणाऱ्या प्रचंड वेदना एक्सरसाइजच्या मदतीने कमी केल्या जाऊ शकतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 सर्वोत्तम एक्सरसाइजेस दाखवणार आहे, ज्यांना रोज केल्याने 10 दिवसातच तुम्हाला सायटिकापासून आराम मिळेल। एक्सरसाइजला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे की अजून तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर तिकडेही फॉलो करा, कारण तिकडे मी रोज हेल्थ आणि फिटनेस संबंधित टिप्स देत असतो आणि त्याचबरोबर तुम्हाला मोटिवेटेड ठेवायचाही प्रयत्न करतो। माझा इंस्टाग्राम आयडी आहे @sachinsamayfitness, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या एक्सरसाइजेसना। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा फिटनेस कॅफे मराठी। सबस्क्राइब करा आपल्या या मराठी फिटनेस चॅनलला आणि बेल आयकनवर क्लिक करा येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओजच्या सूचनेसाठी। तर मित्रांनो, आपल्या पहिल्या एक्सरसाइजचं नाव आहे नी हग्स। त्यासाठी तुम्हाला आधी मॅटवर पाठीवर झोपायचं आहे, या पद्धतीत असं सरळ झोपून दोन्ही हातांना हिप्सच्या बाजूला ठेवा आणि नंतर एक पाय पाठी घ्या आणि दोन्ही हातांच्या बोटांना इंटरलॉक करून असं गुडघ्यांना पकडून स्वतःकडे ओढा। ओढून एक 15-20 सेकंडसाठी होल्ड करा आणि नंतर परत सोडा। याच पद्धतीत दुसरा पाय पुल करा, 15-20 सेकंडसाठी होल्ड करा आणि परत सोडा खाली। एक 5-6 रिपीटेशन्स करा दोन्ही पायाने, 15-20 सेकंड्स होल्ड करून। आपल्या दुसऱ्या एक्सरसाइजचं नाव आहे नी टू अपोजिट शोल्डर। या एक्सरसाइजसाठी दोन्ही पायांना आधी जवळ आणा, हिप्सच्या बाजूला आणा एकत्र, त्याच्यानंतर एक पाय दुसऱ्या पायावर असा वर ठेवा, नंतर दोन्ही हातांनी असं गुडघ्यांना पकडून क्रॉस तुमच्याजवळ ओढा। ओढून एक 10-15 सेकंड्स होल्ड करा आणि नंतर परत सोडा। सेम पायाने 5-6 रिपीटेशन्स करा 10-15 सेकंड्स होल्ड करून। पाच ते सहा रिपीटेशन झाल्यावर दुसरा पाय ठेवा आता आणि सेम अपोजिट डिरेक्शनला पुल करून होल्ड करा। ह्या पायाने पण तुम्हाला 10-15 सेकंड्स होल्ड करायचे आहेत, 5-6 रिपीटेशन्स करायचे। झाल्यावर सेम न्यूट्रल पोझिशनमध्ये दोन्ही पायांना परत ठेवा आणि हातांना हिप्सच्या जवळ। आपल्या तिसऱ्या एक्सरसाइजचं नाव आहे ग्लूट ब्रिज। या एक्सरसाइजसाठी पण दोन्ही पायांना आधी हिप्सच्या बाजूला एकत्र आणा, थोडंसं पायामध्ये अंतर वाढवा, दोन्ही हातांना हिप्सच्या बाजूला ठेवायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर हळूहळू श्वास आत घेत हिप्सना असं वर उचलायचं आहे आणि 3-4 सेकंडसाठी होल्ड करून परत श्वास सोडत हिप्सना असं खाली आणायचं आहे। वर उचला, 3-4 सेकंड होल्ड करा आणि परत
खाली आणा. असे तुम्हाला 10 ते 12 रेपिटेशन्स करायचे आहेत. एक 10 ते 12 रिपिटेशन झाल्यावर परत दोन्ही पायांना आपल्या पूर्वस्थितीत घेऊन जा खाली. आपल्या चौथ्या एक्सरसाइजचं नाव आहे डॉन्की किक्स. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही टेबल टॉप पोज मध्ये, टेबल टॉप ही पोज आहे, त्यानंतर तुमच्या बॅकला स्ट्रेट ठेवा आणि एक पाय असा वरती उचलून टुवर्ड सीलिंग किक करा. वरती वरती उचलताना ब्रीद आउट, खालती आणताना ब्रीद इन. एक 10 ते 15 वेळा करा. आता दुसऱ्या पायाने रिपीट करा. याचे तुम्ही 2 किंवा 3 सेट्स करू शकता. आपली 5वी एक्सरसाइज आहे कॅट अँड काव. आता कॅट अँड काव साठी पण तुम्हाला टेबल टॉप पोज मध्ये यायचंय. दोन्ही हातांना शोल्डरच्या खाली बरोबर प्लेस करायचं एका लाईन मध्ये आणि गुडघ्यांना तुमच्या हिप्सच्या लाईन मध्ये. बॅक स्ट्रेट ठेवा आणि त्यानंतर श्वास आत घेत तुमच्या लोअर बॅकला खाली प्रेस करा आणि वरती बघा. या पद्धतीत इकडे 3 ते 4 सेकंड होल्ड करा आणि त्यानंतर श्वास सोडत तुमच्या अपर बॅकला असं वर घेऊन जा. डोकं दोन्ही हातांच्या मध्ये इकडेही 3 ते 4 सेकंड होल्ड करा. परत लोअर बॅकला खाली प्रेस करून वर बघा. एक 10 ते 12 रिपिटेशन्स करा. लोअर बॅकला खाली आणताना श्वास आत घ्यायचा आणि अपर बॅकला वरती नेताना श्वास सोडायचा. एक 10 ते 12 रिपिटेशन झाल्यावर न्यूट्रल पोज मध्ये या. दॅट्स इट. या एक्सरसाइजचे पण तुम्ही 2 किंवा 3 सेट्स करू शकता. आणि आपली शेवटची एक्सरसाइज आहे कोबरा स्ट्रेच. या एक्सरसाइज साठी सगळ्यात आधी पोटावर झोपा सरळ या पद्धतीत. त्याच्यानंतर पायांना असं खाली सोडा आणि हातांना शोल्डरच्या बाजूला ठेवा. फोरहेड डाऊन, श्वास आत घेत हळूहळू अपर बॉडीला वरती लिफ्ट करा. या पद्धतीत इकडे आल्यावर श्वास नॉर्मल चालून द्या आणि होल्ड करा 10 ते 15 सेकंडसाठी. 10 ते 15 सेकंड होल्ड केल्यावर ब्रीद आउट करत श्वास सोडत परत खाली जा. परश्वास आत घेत वर उचला बॉडीला. 10 ते 15 सेकंड होल्ड करा
श्वास सोडत परत खाली जा। लक्षात ठेवा, वरती उचलताना तुमचा जो पेल्विक एरिया आहे तो लिफ्ट नाही झाला पाहिजे। परत एकदा लक्ष देऊन बघा, श्वास आत घेत बॉडीला वरती लिफ्ट करा। माझा पेल्विक एरिया खालीच आहे, नाहीतर नॉर्मली जेव्हा पेल्विक एरिया वरती लिफ्ट होतो तेव्हा या पद्धतीत आपण जातो। तर तुम्हाला पेल्विक एरिया लिफ्ट न करता पेल्विक एरियाला खालीच प्लेस करायचं आहे आणि ही पोझिशन होल्ड करायची आहे। श्वास सोडत खालीचा। एक 5 ते 10 वेळा ही मूवमेंट रिपीट करा। एक 5 ते 10 रिपिटेशन झाल्यावर रिलॅक्स व्हा। हाताना असं ठेवून एक थोडा वेळ थांबा आणि परत एक सेट रिपीट करा। ह्याचे पण तुम्ही 2 ते 3 सेट रिपीट करू शकता। तर मित्रांनो, या होत्या त्या 6 एक्सरसाइजेस ज्यांना रोज 20 ते 25 मिनिटं केल्याने 10 दिवसातच तुम्हाला सायटिकापासून आराम मिळेल। नक्की ट्राय करा या एक्सरसाइजेस आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला फरक पडला की नाही। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा। चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ बरोबर। टिल दॅन स्वस्त राहा, मस्त राहा।